प्रीव्यू औरंगाबाद शहरामध्ये आज सकाळपासूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सर्व महत्त्वाचे संवेदनशील ठिकाण तसेच सर्व प्रार्थनास्थळ या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. वरिष्ठ अधिकारी सर्व पेट्रोलिंग करत आहेत आणि बंदोबस्तावर देखरेख करून आहेत. सामान्य परिस्थिती आहे नेहमीसारखी. औरंगाबाद शहरामध्ये शांतता आहे आणि आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत की त्यांनी कुठल्याही अफवा वगैरे याच्यावर विश्वास करू नये, पोलिसांना सहकार्य करावे आणि औरंगाबाद शहरामध्ये जशी नेहमी शांतता ठेवण्यामध्ये नागरिकांनी मदत केलेली आहे पोलिसांना, त्याच पद्धतीने आताही तशी भूमिका सर्व लोक घेतील अशी मला अपेक्षा आहे आणि असं मी सर्वांना आवाहन करत आहे. सर, किती बंदोबस्त दिले आहेत आणि कुणाला ताब्यात वगैरे घेतलाय का किंवा घेणार आहात? बघा, जेव्हाही कुठलाही अशा प्रकारचा पॉसिबल लॉ अँड ऑर्डरचा विषय असतो, पोलीस आपापल्या स्तरावर अनेक लोकांना नोटिसा देत असतात. काल आणि आज काही लोकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. कोणालाही अटकाव डिटेन अजून करण्यात आलेलं नाही आणि तशी परिस्थिती अजून काही औरंगाबादमध्ये आलेली नाही. सर, आज मशिदी न लावता सुद्धा अजान झालेली आहे, हा जो फरक पडला या संदर्भात तुम्ही मशिदींना काही सूचना दिली होती का? सगळी शांतता मेंटेन राहिली यासाठी काय केलं होतं? बघा, आम्ही सातत्याने कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत समाजातील सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोकांसोबत चर्चा करत असतो आणि मागच्या काही दिवसांपासनं वेगवेगळ्या सणानिमित्ताने सुद्धा समाजातील वेगवेगळ्या नागरिकांसोबत आमच्या बैठका अनेकदा झालेल्या आहेत. आम्ही सर्वांना शांतता राखण्याचे व सामंजस्याची भूमिका घेण्याचे प्रत्येक वेळेला आवाहन केलेले आहे आणि नागरिकांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन चांगली सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे.